हॅलो, नमस्कार. आज मी बऱ्याच दिवसानंतर व्लॉग शूट करतेय. रिटर्न मी माझ्या घरी आली आहे, तर आजपासून बहुतेक माझे रेग्युलर व्लॉग बनतील, त्यामुळे नक्की पहा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 6:30. विहान शूटला आहे दुपारच्या, छान मस्त लांब सडक अशा 2-3 तासाच्या झोपेनंतर. आणि आता त्याला फीड करवले, तर म्हटलं चला आपण थोडासा व्लॉग शूट करूया. 1-2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत, किंवा बरेच दिवसापासून माझा व्लॉग पडत नाही आहे किंवा लेट पडतो आहे, तर ते सगळ्या गोष्टी आता एक एक करून सगळं असं सेटल होणार आहे आपलं. तर चला सुरुवात करूया व्लॉगला. आणि सुरुवातीलाच व्हिडिओच्या एक नवीन म्हणता येणार नाही, पण एक ठीक आहे, म्हणजे मला छान वाटलेलं प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठल्याही प्रोडक्टची जाहिरात नाही आहे ही, पण मला खरंच हे टीथर खूप आवडलं आहे, तर मी म्हटलं चला आपण हे दाखवूया तुम्हाला. या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ पण दाखवते जर मला जमलं तर, नाहीतर मग असं पाहून घ्या तुम्ही. लवलॅबचं आहे, म्हणजे छान आहे म्हणून दाखवतीये, बिलकुल ॲडव्हर्टाईजमेंट नाही आहे. ओपन केलं की इथून कुठलंही फळ विहांश खाऊ शकतो. विहांशला आता 6वा महिना लागला आहे, आणि आम्ही काल डॉक्टरांकडे गेलो होतो, तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही फ्रूट वगैरे त्याला सुरू करू शकता 6 महिने कम्प्लीट व्हायच्या आधी, म्हणजे 5.5 महिन्यापासून वगैरे. तर म्हटलं चला आपण फ्रूट इंट्रोड्यूस करूया, त्याला टेस्ट तरी कळेल म्हणजे कशी आहे काय. म्हणून मग मी बनानापासून सुरुवात केली, आणि हे रिकमेंड केले डॉक्टरांनी, त्यामुळे मग म्हटलं चला आपण करूया. आपण म्हणतो की केळ्यापासून सर्दी होते किंवा खोकला होतो लहान मुलांना, तर होतो, ऑफकोर्स होतो, काही जणांना तो सूट होतो, काही जणांना नाही होत. पण सुरुवातीला केळ जर दिलं आपण तर पोटाचे त्रास होणार नाहीत असं डॉक्टर म्हटले, तर चला ठीक आहे आपण देऊन पाहूया. सकाळच्या टाईमला खरं तर हे द्यायला हवं आहे, आणि मी सकाळी दिलंय एक टाईम, आणि आता मी प्रॉपर फीड नाही, आणि आता प्रॉपर मी त्याला खाऊ नाही घालणार आहे, फक्त थोडंसं आता मी स्वयंपाक करेपर्यंत टाकून ठेवणार आहे, निदान त्याचं खेळणं तर होऊन जाईल नाही का, तो एंगेज राहील. त्याला मी सकाळीच दिलं होतं, आणि सकाळी आपण ज्यावेळी बाळाला खाऊ घालतो, आता सुरुवातीचे दिवस आहेत की त्याला पचते नाही पचते ते सगळं दिवसभरात माझ्या लक्षात येईल, त्यामुळे मी सकाळी त्याला खाऊ घातलं. आणि आता आम्ही त्याला खाऊ नाही घालणार आहे, पण थोडंसं एंगेज राहील ना, आता मला स्वयंपाक करायचा आहे. आई पण आल्या तिथे, पण त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलेत, त्यामुळे विहांशला सांभाळण्यासाठी असं कोणीच नाही आहे इथे. तर म्हटलं चला थोडासा एंगेज राहील, म्हणून मग मी हा सगळा खटाटो, नाहीतर खाऊ नाही घालायचं आहे मला ते प्रॉपर. सकाळी मी खाऊ घातलंय, छान एवढा पीस त्याने खाल्लाय सुद्धा, आणि उलटी नाही केली अजून तरी, त्यामुळे आय थिंक पचेल. तर हे छान भरलंय, आणि आता मी देते त्याला खाण्याच्या बाबतीत. ना रियांशने बिलकुल त्रास नाही दिला, आता हा बघूया काय करतोय ते, कारण सुरुवात आहे तर सध्या तर खातोय तो आवडीने, पण नंतर माहिती नाही खायचो. बनाना खातो तू? बनाना खातो? हो द्या, मला द्या, घेऊ घेऊ. राहू दे ना मला खायचं. घे विहांश. चला मी स्वयंपाक करते हा, चला चला. मी आली किचनमध्ये, आत्ता जाताना चहा पाणी केली सगळ्यांना, त्यामुळे सगळा पसारा पडलेला आहे, ते आधी क्लीन करते पूर्ण, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. आणि तुरीची डाळ पण मी भिजत घातली आहे, कारण 5-6 महिन्यानंतर मला माहिती नाही, आता लक्षात नाही येते माझ्या की डाळ कोणती आहे, शिजेल की नाही शिजत, त्यामुळे मी भिजत घातली आहे. 1/2 तास होतोय त्याला, तर शिजून जाईल आता, काही प्रॉब्लेम नाही, लागूया कामाला, नाही तर आता पटकन हा रडायला लागला की माझं सगळं काम राहणार आहे. मध्ये मध्ये लक्ष पण द्यायचं आहे त्याच्याकडे. आज जेवणामध्ये ना आंब्याची लुंजी करणार आहे मी, तर त्याची रेसिपी मी शेअर करते तुमच्यासोबत, जर आवडली करून पहा, आणि जर आवडली तर नक्की मला सांगा की मी केली होती आणि मला आवडलेली आहे. भांडे पूर्ण पसारा खरं तर खूप पडलाय, पण आता पूर्ण आवरून नंतर स्वयंपाकाला म्हटल्यानंतर खूप गोंधळ पडेल, त्यामुळे हे बघा पूर्ण किचन ओटा भरलेला आहे अशाला असा. ह्या खलबत्त्याचं पण मला करायचं आहे, माहिती नाही याचं नक्की काय करतात, मला आधी आईला किंवा कोणाला विचारावं लागणार आहे की म्हणजे हा नवीन आहे ना, तर त्याला सुरुवात कशी करायची, याला याच्यामध्ये आधी काय पिसायचं ज्याने छान होईल, क्लीन होईल. तर चला पटपट पटपट. आता मी हे लुंजीसाठी
कैरीचे फोडी करून घेतल्यात, कोई पकडली होती त्यामुळे व्यवस्थित फोडी नाही झाल्यात, तर हा उकळून घेणार आहे मी. उकळून घेतल्यानंतर पाणी फेकून देणार आहे आणि त्यानंतरची प्रोसेस आता तुम्हाला समोर दिसेल. ठीक आहे, स्टे ट्यून. हे आंब्याच्या लुंजीसोबतनं माझी खूप सुंदर आठवण आहे आणि जेव्हा केव्हा मी ही लुंजी करते कदाचित त्यावेळी आंब्याची भाजी. आपल्या इकडे बऱ्याच पदार्थांना खूप वेगवेगळी नावं असतात, ही लुंजी हे नाव मला आत्ता रिसेंटली कळले, पण आंब्याची भाजी एवढी. तर ह्या भाजीसोबत माझी खूप सुंदर आठवण आहे. एकतर सर्वसाधारणपणे आपल्या इकडे सगळी लग्नही उन्हाळ्यात होतात आणि आमचंही लग्न एप्रिल महिन्यामध्ये झालेलं, त्यामुळे एप्रिल आणि मे भर उन्हाळ्याचे दिवस. आणि आपण जेव्हा नवीन एखाद्या घरात जातो, तिथल्या सगळं खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा माझ्या जिभेचे चोचले विचारू नका, तर आता खूप मी ॲडजस्ट झाले खरं तर, पण शेवटी एक असताना किंवा हॉस्टेल लाईफ, त्यानंतर कॉलेज लाईफ, तर आपल्या मनावरचं खायला प्यायला, तर त्यानंतर लगेचच माझं लग्न झालं आणि तेव्हा उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आधीच आपल्याला जेवणामध्ये खूप फरक पडतो. मला आजही व्यवस्थित आठवतं की माझ्या मोठ्या जावेनी ही भाजी केली होती आणि मला इतकी आवडली होती की मी रोज, अगदी रोज सकाळ संध्याकाळ माझं जेवण त्या भाजीसोबतच व्हायचं. दुसरी कुठलीही भाजी मला लागायची नाही आणि असंही मला ॲडजस्ट व्हायला वेळ लागत होता, त्यामुळे कशीही भाजी झाली, कशी झाली कोणी विचारलं की मी छानच म्हणायचे, पण एक मनातून असतं ना की मला मनापासून खावीशी वाटते किंवा नाही वाटते. पण मी लुंजी खूप मनापासून खाल्ली आणि ती संपत आली की त्या माझ्यासाठी बनवायच्या. आणि एक त्यातले त्यात छान गोष्ट म्हणजे मी जेव्हा माहेरी गेले, कारण नवीन लग्न झाल्यावर मी बऱ्याच वेळा माहेरी जास्त दिवस राहिले, तर त्यावेळी त्यांनी पॅक करून माझ्यासोबतसुद्धा दिली होती. तर ही गोष्ट खूप मला महत्त्वाची वाटते आणि आवडतेसुद्धा, त्यामुळे मग मी ती म्हटलं की आज शेअर करूया. कारण ही अशी एक गोष्ट आहे ना की प्रत्येक वेळी माझ्या लक्षात येतेच येते आणि आत्ताही आली एडिट करताना, तर म्हटलं चला मी सांगते. आता माझं पूर्ण आवरलं आहे आणि आता वळूया आपल्या रेसिपीकडे. तर रेसिपी काय, भाजीसारखी आपल्याला फोडणी द्यायची आहे. सगळ्यात आधी तेल छान जास्त टाका, कारण एकतर लुंजी आहे, सरसरीत व्हायला हवी आहे, 50% नाही आहे, खूप कमी आहे, त्यामुळे तेल चांगलं टाकायचं. एक दोन पळी मी तेल टाकले. फोडणी आपली नेहमीची टाकायची, मोहरी, जिरे, त्यानंतर लसूण आणि दोन लाल मिरच्या टाकणार आहे मी आणि त्यानंतर चटणीसुद्धा टाकणार आहे, कारण लाल मिरच्यांची आणि चटणीची दोन्हीची टेस्ट वेगळी लागते आणि खरंच छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून पहा हे दोन्ही टाकून. आणि त्यानंतर एक सांगायचं म्हणजे की तुमच्याकडे जर खूप लालसर अशी बघा काश्मीरी मिरच असते, ती जर असेल ना तर खूप सुंदर असा कलर येतो. शेवटी काय कुठलीही डिश असो, एकतर आपण डोळ्यांनी पाहिल्यानंतर, टेस्ट केल्यानंतर, सुगंधावरून, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात डिशमध्ये. तर सुगंध वगैरे ते सगळं तर आपण आणूच आणू, पण एक पाहण्याची, बघा आपण कुठलीही डिश पाहिली की त्यावर ते छान डेकोरेशन असेल तर ती खाण्याची इच्छा आपल्याला होते, ती इच्छा इतकी तीव्र असते आणि त्या इच्छेखातर ती डिशसुद्धा खूप सुंदर आपल्याला लागते. हे ॲक्च्युअल आहे, म्हणजे सायकोलॉजिकल ट्रूथ आहे, हे बदलणार नाही आहे. त्यामुळे अनेक वेळी तुम्ही पाहिलं असेल की डिशचं डेकोरेशन खूप मॅटर करतं एखाद्या डिशच्या स्वादावरती. तर त्यामुळे तुमच्याकडे असेल तर लाल भडक अशी तुम्ही मिरच टाकू शकता. माझ्याकडे नव्हती कारण मी जस्ट इथे आले, आता सगळं किराणा मला व्यवस्थित ब्रँडसहित प्रोडक्टचं लिहून द्यावं लागणार आहे, तेव्हा तो व्यवस्थित घरी येईल. तर सध्यापुरती टाकले तरीही कलर छान आला होता आणि खूप कोरडे जर वाटलं तर त्यामध्ये पाणी टाकू शकता, नाही वाटलं तर सोडून देऊ शकता. सगळ्यात शेवटी मीठ आणि त्यानंतर थोडासा गूळ टाकायचा आहे, कारण गुळामुळे तिखट, आंबट आणि गोड अशा तिन्ही चवी एकदम बॅलन्स्ड होतात. आणि खूप जास्त गूळ नाही टाकायचं आहे, ओळखू येणार इतका थोडासा टाकायचा आहे. आंब्याचा गोडवा आला असेल इतकं वाटेल, एवढाच टाकायचा आहे, कारण प्रत्येकालाच गूळ आवडतो असं नाही आहे. एवढं झाल्यानंतर झाकून ठेवू शकता. आंब्याला खूप जास्त पाणी सुटतं झाकून ठेवल्यानंतर, आणि जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता. ही बघा झाली आपली भाजी तयार, छान तेल सुटलं आहे आणि मसाला एकदम सुंदर सुरेख दिसतो आहे, नक्कीच खावीशी वाटते की नाही. तर माझी जशी आठवण आहे ह्या भाजीसोबतची, तुमचीसुद्धा असेल नक्की कमेंटमध्ये सांगा मला. कुणासोबतही असू द्या, मग एक बघा प्रत्येक नात्यामध्ये आंबट, गोड असं सगळंच काय म्हणतात ते सगळे समश्रित भाव असतात, त्यामुळे एखादी गोष्ट तुम्हाला आवडली असेल कोणाच्याही बाबतीमध्ये नक्की शेअर करा. आपण ती कमेंट पिन करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवूया. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि हो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण आता यापुढचे व्हिडिओ खूप मेहनतीने येणार आहेत, वेळात वेळ काढून येणार आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.